नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण संख्याकूट प्रश्न पार्ट टू आपण घेणार आहोत। संख्याकूट प्रश्न पार्ट वन हा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड देखील केलेला आहे। आता संख्याकूट प्रश्न हा पर्टिक्युलर प्रश्न प्रकार एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन, सरळ सेवा, पोलीस भरती म्हणजेच सर्व परीक्षांसाठी हा महत्त्वाचा आहे। पीएसआय, एसटीआय त्याच्यामध्ये आलं, राज्य सेवा वगैरे पण त्या पर्टिक्युलर परीक्षांमध्ये देखील या प्रकारावर एक प्रश्न आपल्याला नक्की विचारलेला दिसतो आणि फार महत्त्वाचा हा टॉपिक आहे। कारण की जर तुम्हाला याचा योग्य सराव जर असेल तर तुम्हाला कमी वेळात खूप आपल्याला त्यामध्ये परफेक्ट आन्सर मिळवता येतो। पण तुम्हाला माहितीये मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये एका जरी प्रश्नाचं उत्तर खूप कमी वेळामध्ये देता आलं तर आपला कॉन्फिडन्स हा वरती जातो आणि आपण असं म्हणतो युअर कॉन्फिडन्स इज सेलिंग हाय। आणि ज्यावेळेस आपला कॉन्फिडन्स खूप उंच स्तरावर असतो त्यावेळेस आपण कठीण प्रश्न सोडवण्याची ताकद त्यामध्ये ठेवतो। चला तर मग आपण या पर्टिक्युलर टॉपिकवरचा आणखी जास्तीचा सराव जो थोडासा हायर डिफिकल्टी लेवलचा आहे, काठिण्य पातळी थोडी याच्यामध्ये जास्त आहे। तर मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। तुम्हाला आवडल्यास कमेंट पण तुम्ही दिलास तर मला बरं वाटेल। तर मित्रांनो, या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी बघा वर्तुळ आपल्याला दिलेलं आहे आणि त्या वर्तुळाच्या मध्ये एक संख्या आहे आणि वर्तुळाच्या बाहेर पाच वर्तुळ त्याला आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। तर आपल्याला विचारले की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या पर्यायातून आपल्याला निवडायची आहे। आता मित्रांनो, ह्या संख्या कोणत्या पद्धतीने इथं अरेंज केलेल्या आहेत ते आपल्याला बघावं लागेल। ओके, आता ते बघताना आपल्याला दिसतंय बघा की चार पाच ह्या ठिकाणी मध्ये आहे। तर पाचाला जर तुम्ही या ठिकाणी घेतलं आणि पाचाचा जर तुम्ही विचार केला आणि तीन, पाच त्रिक पंधरा, पंधरा आणि एक सोळा या ठिकाणी होतोय। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल बघा की आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाताना मधल्या संख्येने बाहेरच्या संख्येला गुणलं जात आहे आणि कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये एक मिळवलं जात आहे, सोळा। ओके, हे चेक करून घेऊ आपण बघा। सोळा गुणिला पाच, सोळा पंचे ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी। आय होप तुम्हाला हे सर्वांना समजतंय की आपल्याला जर पाढे जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला लगेच हे लक्षामध्ये येणार आहे, सोळा पंचे ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी। मग त्याच आपण त्याच नियमानुसार जर आपण पुढे जर गेलो, पुढे जर आपण जाण्याचा विचार जर केला तर पाच गुणिला एक्क्याऐंशी होतात चारशे पाच, चारशे पाच अधिक एक जर केला तर तुमचा चारशे सहा येतोय। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे मित्रांनो, चारशे सहाला आपल्याला पाचने गुणावं लागेल। चारशे सहा गुणिला पाच जर केलं तर हा 2030 येईल आणि 2030 मध्ये एक मिळवल्यानंतर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे। तर हे तुम्हाला बघा, जर तुमचे पाढेपाठ असतील, संख्यांवर तुमचा व्यवस्थित होल्ड असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर करता येतील। पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आहे, आकृती ही आपल्याला खूप हॉरिबल दिसते आणि खूप साऱ्या संख्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, पण आपण याच्यामध्ये त्या आकृतीच्या भागांकडे जाऊ। या पावभागाचा विचार केला असता आपल्याला ह्या मधल्या संख्या जरा ओळखीच्या वाटतात। यस, त्या ओळखीच्या आहेत। 25 पाचाचा वर्ग आहे, 441 21चा वर्ग आहे आणि 289 हा 17चा वर्ग आहे। म्हणून मी तुम्हाला मागच्या भागामध्ये बोललो होतो मित्रांनो की तुमचे कमीत कमी 50 पर्यंतचे वर्ग पाठ असले पाहिजे आणि मला पूर्ण खात्री की तुम्ही ते पाठ केले। आता हा 25,005 वर्ग आहे तर तो कसा आहे तो बघा, दोन आणि तीन या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला पाच मिळते आणि पाचाचा वर्ग आपल्याला इथे लिहिलेला दिसतोय। तेच लॉजिक जर मी इथे लावलं बघा, 15 आणि 6 यांची बेरीज 21 होते आणि 21चा वर्ग 441 लिहिलाय। ते जर तुम्हाला व्हेरीफाय करून बघायचं असेल तर बघा, 10 अधिक 7 17 होतात आणि 17चा वर्ग 289 होतो मित्रांनो। आणि मग 13 आणि 12 यांची बेरीज 25 होईल आणि 25चा वर्ग आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, जो 625 असेल, जो पर्याय क्रमांक चार आहे। म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला असं विनंती करेल की तुमचे वर्ग संख्या जर तुमच्या पाठ झाल्या नसतील तर त्या प्रामुख्याने करा, ते प्रायोरिटी बेसिसवर करा। पुढचा प्रश्न बघा आपल्या डोळ्यासमोर येतोय आणि
तो घनांशी संबंधित आहे का? आकृती जवळपास मागच्या प्रश्नासारखीच आहे, म्हणून आपण तशा पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करू। आता बघा, 1, 64 ह्या वर्ग संख्या, पण 27 ही घन संख्या आहे, आणि 1 आणि 64 ह्या अशा संख्या आहे मित्रांनो, ज्या कोणत्या तरी संख्येच्या वर्ग देखील आहेत आणि घन देखील आहेत, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल। आता बघा, इथं मला दिसतंय 5 आणि 4 या दोघांची जर वजाबाकी केली तर 1 येते आणि एकाचा घन मला 1 भेटतो। सिमिलरली 7 आणि 3 यांची जर वजाबाकी केली तर ती 4 येते आणि 4 चा घन 64 इथे लिहिलेला आहे। आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल, लॉजिक पुन्हा तपासून बघायचं असेल, तर 11 आणि 8 यांची वजाबाकी 3 येते मित्रांनो, आणि 3 चा घन 27 लिहिला आहे, म्हणजे आपलं लॉजिक पूर्णपणे व्हेरीफाय झालं। बाहेरच्या संख्यांची वजाबाकी करून येणाऱ्या वजाबाकीचा घन हा मध्यभागी लिहिलेला आहे, तर 8 आणि 2 यांची वजाबाकी 6 येईल, 6 चा घन 216, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी किंवा पर्याय क्रमांक 4। ओके, तर बघा, पुन्हा मग मी या ठिकाणी तुम्हाला असा सल्ला देईल की तुमचे घनसंख्या पाठ असल्या पाहिजे, कमीत कमी 20 पर्यंतचे घनसंख्या पाठ करून टाका मित्रांनो, पाठ केल्या नसतील तर पाठ करायला सुरुवात करून टाका। पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर येतोय, आणि ज्या पण वेळेस मी प्रश्न डिस्प्ले करतो मित्रांनो, त्यावेळेस व्हिडिओ पॉज करून तुम्ही काही वेळ त्याच्यावर विचार करा आणि मग व्हिडिओ सुरू करून उत्तर बघा, अशी मी तुम्हाला विनंती करेन। आता बघा, या मित्रा इथं तुम्हाला वरती या सर्कल्स मध्ये दिसणाऱ्या संख्या ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, म्हणजे मी याचं जर वर्गमूळ घेतलं तर 2, याचं वर्गमूळ घेतलं तर 3, आणि या दोघांचा गुणाकार केला तर इथं 6 मला दिसतोय। मग त्याच पद्धतीने बघा, 3 चं वर्गमूळ घेतलं तर समजा 9 चं वर्गमूळ जर आपण घेतलं तर इथं 3 येणार आहे मित्रांनो, 3 येईल, आणि 16 चं वर्गमूळ घेतलं तर ते किती येणार आहे, 4 येणार आहे, 3 चौक 12 या ठिकाणी आपल्याला दिसतंय, म्हणजे आपल्याला लॉजिक व्हेरीफाय झालं। वरच्या वर्तुळात असणाऱ्या संख्यांचं वर्गमूळ घेऊन त्यांचा गुणाकार लिहिलाय। आता 16 चं वर्गमूळ 4, म्हणजे इथं 20 जर आहे तर 4 मला 5 नेच गुणावं लागेल, म्हणजे वर्गमूळ घेतल्यानंतर ती संख्या 5 यायला पाहिजे, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी नक्कीच त्या ठिकाणी 25 हवं, म्हणजे 25 चं वर्गमूळ 5, आणि मग दोघांचा गुणाकार या ठिकाणी 20 असेल, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्वेश्चन मार्कच्या जागेवर 25 ही संख्या येईल। पुन्हा प्रश्न मित्रांनो वर्गाच्या संबंधित आहे, म्हणून मी पहिल्या व्हिडिओ पासून नंबर पजल पार्ट 1 पासून मी तुम्हाला प्रामुख्याने आपण सुरुवातीला काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी आपण म्हटल्या होत्या, तर आपल्याला वर्ग या ठिकाणी करावे लागतील। आता बघा, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि थोडासा वेगळा टाईप आपल्याला टिक दिसतोय। पुन्हा मी तुम्हाला विनंती करतो, व्हिडिओ पॉज करा, काही वेळ तुम्ही विचार करा आणि मग नंतर प्रश्नाचं उत्तर बघा मी काय देतोय। तर आता या ठिकाणी ह्या संख्या खूप जवळजवळच्या आहेत, खूप काही जास्त लांब त्यांच्यामध्ये अंतर काही दिसत नाहीये, तर या दोघांची जर मी बेरीज करून बघितली, बघा 18 अधिक 19 यांची बेरीज जर करून बघितलं तर ती 37 येते आहे, पण 37 मधून 2 वजा केले तर मला 35 भेटत आहे। तर मग ही बेरीज करून बघू आपण, 22 आणि 24 यांची 42 यांची जर बेरीज केली, 22 आणि 24 यांची 42 केली तर 46 येतात, 46 मधून 3 वजा केले तर मला 43 भेटत आहेत। मग बघा, आपल्याला याच्यामध्ये असं म्हणता येईल की वरच्या दोघ संख्यांची बेरीज करून त्याच्यामधून पहिल्यांदा 2 वजा केला, नंतर 3 वजा केला, आता 4 वजा केलेला पाहिजे, म्हणजे 26 आणि 27 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 53 येते, आणि 53 मधून जर 4 वजा केले मित्रांनो तर आपल्याला 49 उत्तर मिळायला पाहिजे, जो आपला पर्याय क्रमांक ए आहे। तर वेगळ्या प्रकारचं लॉजिक आहे प्रश्नाचं। आकृत्यांमध्ये बघा प्रेझेंटेशन कसं बदलतं आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये आकृत्यांचं प्रेझेंटेशन बदलतंय, त्याच्याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या। आता बघा, वरील संख्या 2, 4 आणि खाली संख्या जरा मोठी आली, ओके, म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला दिसल्या संख्यांमध्ये थोड्याशा मोठ्या संख्या दिसल्या तर मग नक्की गुणाकार वर्ग घन या बाबतीत विचार करा। आता बघा, 2 चा वर्ग जर मी घेतला, 2 चा वर्ग 4 होतो आणि 4 चा वर्ग 16 होतो, आणि या दोघांची जर बेरीज जर केली तर मला इथं 20 दिसतोय, म्हणजे तेच लॉजिक आता मी तपासून बघेल दुसऱ्या आकृतीमध्ये। 3 चा वर्ग होतो मित्रांनो 9 आणि 9 चा वर्ग होतो 81, आणि या दोघांची बेरीज केली तर इथं 90 भेटतोय, तर दोघ आकृत्यांमध्ये ते लॉजिक व्हेरीफाय झालं। मग त्याचप्रमाणे मला इथं करावं लागेल, बघा 1 चा वर्ग 1 होतो आणि 7 चा वर्ग 49 होतो, आणि मग मी दोघांची जर बेरीज केली तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असणारे 50, जो आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिलेला आहे।
तर पुन्हा वर्गांशी संबंधित असलं हे लॉजिक आहे. पुढचा प्रश्न बघा आपल्या डोळ्यासमोर आहे. आता मी जसं मगाशी सांगितलं बघा, वरती चार आणि तीन अंक आहेत, सिंगल एक अंकी संख्या आहेत, पण खाली तीन अंकी संख्या आली, मग नक्की यांचा गुणाकार असेल किंवा वर्गांची बेरीज असेल, घनांची बेरीज असेल. वर्गांची बेरीज जर करून बघितली तर चाराचा वर्ग 16 होतो आणि तीनाचा वर्ग 9 होतो, यांची बेरीज किती होते, 25 होते. मग आपल्याला खाली तर 144 दिलाय, म्हणजे हा विचार आपल्याला इलिमिनेट करावा लागेल. आता समजा मी या दोघांचा गुणाकार करून टाकला, चार आणि तीन या दोघांचा गुणाकार केला तर तो 12 होतो आणि 12चा वर्ग 144 या ठिकाणी दिसतोय. म्हणजे इथं आपल्याला हिंट लागली आणि ते लॉजिक आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये तपासून बघावं लागेल. 11 आणि 9 यांचा गुणाकार होतो मित्रांनो 99, आणि हा 99चा वर्ग आहे 9801. मग त्याच अनुषंगाने आपल्याला 15 आणि 6 यांचा गुणाकार करावा लागेल. 15 आणि 6 यांचा गुणाकार 90 होतो. 90चा वर्ग करण्यासाठी काय करावं लागेल, 9चा वर्ग 81 लिहा आणि 1 शून्याचे 2 शून्य होऊन जातील, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी त्या ठिकाणी येणार आहे. आता मला पूर्ण खात्री आहे की जर तुम्हाला संख्या ह्या मोठ्या होताना दिसल्या तर तुम्ही काय करणार आहे, तर ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपला सराव किती आहे आणि आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल तुम्ही मित्रांनो, आणि ते म्हणजे हिट अँड ट्राय. हिट अँड ट्राय, एक लॉजिक लावून आपला विचार तपासून बघायचा, तो जर सत्य होत असेल तर तो पुढे तपासत जायचं आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी शोधता येतात. पुढचा प्रश्न बघा आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, या पण ठिकाणी संख्या खालच्या संख्या मोठ्या होताना दिसत आहेत, पण मी थोडस लगेच फटाफट जर तुम्ही तुमचा वेग वाढवला आता 12 आणि 8 यांचा जर मी गुणाकार केला तर 12 8 96 होतो, 96चा वर्ग खूप मोठा होईल, चार अंकी संख्या वगैरे होईल, पण इथे 80 दिलेला आहे. मग समजा मी 12 आणि 8 यांची बेरीज जर केली, 12 आणि 8 यांची बेरीज केली तर 20 होते, 12 आणि 8 ची बेरीज 20 होते, 20चा वर्ग 400 होतो पण इथे दिलेला आहे. पण समजा मी 12चा वर्ग केला, 12चा वर्ग 144 होतो आणि 8चा वर्ग 64 होतो, दोघांची जर वजाबाकी केली तर मला इथे 80 दिसते मित्रांनो. तर हे लॉजिक आपण इथे तपासून बघू, 16चा वर्ग होतो 256 आणि 7चा वर्ग होतो 49, आणि बघा याचा एकक्सांचाच अंक सांगतोय की यांची वजाबाकी नेहमी 200, म्हणजे नक्कीच 207 होणार आहे. आणि त्याच लॉजिकने जर आपण गेलो तर 25चा वर्ग 625, याच्यामधून 21चा वर्ग 441 आपल्याला वजा करावा लागेल मित्रांनो, आणि या वजाबाकीचा एकक्सांचा अंक डेफिनेटली त्या ठिकाणी 4 येणार आहे. मग 4 ने संपणारं एकच उत्तर आपल्याला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आपण पूर्ण पण उत्तर शोधू शकतो, पण आपल्याला पर्यायांकडे एक तिरकी नजर मारल्यानंतर आपल्याला जर दिसत असेल की एकमेव पर्याय हा एकक स्थान ज्याचा 4 आहे, तर तुम्ही तो पर्यायाला तुम्ही त्या पर्यायासोबत तुम्ही जाऊ शकतात आणि तुमचा काही वेळ वाचवू शकतात. ओके, पुढचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. त्रिकोणामध्ये काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी कोणती संख्या येईल ते आपल्याला बघायचंय. खूप साऱ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला असं आढळेल की हे वर्ग आणि घन जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलवता येतो. 916 जर मी बघितलं बेटा, हा 3चा वर्ग आणि 4चा वर्ग असा आहे, हा 2चा वर्ग हा 3चा वर्ग असा आहे, म्हणजे खालच्या संख्यांच्या वर्गांपासून एकत्र करून एक संख्या बनवली जाते आहे. म्हणजे इथं काय होईल बघा, 1चा वर्ग 1 आणि 5चा वर्ग 25 या दोघांपासून एक संख्या बनवली जाईल, म्हणजे आपलं उत्तर 125 आला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 1 आहे. सुंदर प्रश्न आहे. जर आपल्याला अशा प्रश्नांचा सराव नसेल तर वेळेवर आपल्याला काही सुचत नाही, गोंधळ निर्माण होतो आणि आपला उगत जास्त वेळ जातो. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जास्तीत जास्त सराव करा आणि या प्रश्नावर तुम्ही विजय मिळवा. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत आणि 4 संख्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जर तुम्ही सराव करत राहिले, थोडासा दृष्टिकोन बदलवला तर बघा, 5 आणि 4 यांची बेरीज इथे येते 9 आणि 5 आणि 4 यांचा गुणाकार या ठिकाणी 20 येतोय. म्हणजे खालील दिलेल्या दोन भागामध्ये उजवीकडे वरील दोन संख्यांची बेरीज लिहिली गेली आणि डावीकडील दोघ संख्यांचा गुणाकार लिहिला गेलाय, आणि तोच तुम्हाला इथं व्हेरीफाय करता येईल. 3 आणि 8 यांची बेरीज किती होते, 11, आणि 3 आणि 8 यांचा गुणाकार किती होतोय, 24. व्हेरीफाय झालं लॉजिक, दोघं वर्तुळांमध्ये सारखंच लॉजिक आलं, तेच आपल्याला इथं लावता येईल. बघा, 9 आणि 4 यांची बेरीज 13 आहे, तर 9 आणि 4 यांचा गुणाकार इथं किती मित्रांनो, 36 यायलाच पाहिजे. आपला पर्याय असेल सी. तर बघा, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीच्या बेसिक क्रिया आहेत त्याच या ठिकाणी वापरल्या जातात.
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आणि अशा टाइपचे प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने स्टाफ सिलेक्शन एमपीएससी यूपीएससी मध्ये देखील आपल्याला प्रश्न असे विचारले जातात, तुम्ही याच्यावर खूप फोकस करा. पोलीस भरती आणि सरळ सेवेला तर डेफिनेटली विचारले जाणारे प्रश्न आहेत. ज्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो मधली वर्तुळातली मधली संख्या जर मोठी असेल तर पहिल्यांदा एक काम करून घ्या, वर्तुळाच्या बाहेरील सर्व संख्यांचा गुणाकार मधली संख्या आहे का तपासून बघा. पहिल्या वर्तुळाला मॅच होत असेल तर दुसऱ्या वर्तुळासाठी तपासून बघा. दोघांना मॅच झालं तर तेच तुमचं लॉजिक असलं पाहिजे. बघा आता बे दुने चार, चार त्री बारा आणि बार चौक 48, पहिल्याला व्हेरीफाय झालं, दुसऱ्याला चेक करून बघू. चार दुने आठ, आठी आठी 64, 64 गुणेला सहा होत आहेत बघा, सहा चौक 24, गुणाकार करायचा, सहा चौक 24 हजार किती आले दोन, सहा सात 36 आणि 2 38 384 होतोय. म्हणजे नक्कीच हा बाहेरच्या संख्यांचा गुणाकार ही मधली संख्या आहे. सो 3 दुने 6, 6 चौक 24, 24 दुने पुन्हा 48 होईल, आपला पर्याय क्रमांक येणार आहे ऑप्शन डी. तर बघा मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या, व्हिडिओ पॉज करून त्याच्या एक नोट्स तुम्ही स्वतः काढा, महत्वाचं आहे. सो मायक्रो नोट्स तुम्ही स्वतःच्या काढा. जरी तुम्हाला हा गणिताचा बुद्धिमत्तेचा विषय असला तरी छोटे छोटे पॉइंट्स जे आपल्याला लक्षात येत आहेत या वेळेस लक्षात येत आहेत ते नोंदवून ठेवा, कारण कदाचित तुम्ही थोड्या वेळानंतर ते विसरण्याची दाट शक्यता आहे. ओके पुढचा प्रश्न बघा. आता वर्तुळाच्या ऐवजी चौरस दिलेला आहे आणि चौरसाच्या बाहेरील संख्यांकडे एक नजर टाका. बघा मित्रांनो सर्व्या त्यांच्याकडे ते नजर टाकायला तुम्हाला 2 सेकंदाचा वेळ लागेल तर तुम्हाला असं दिसेल की चौरसाच्या बाहेरील संख्या ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग त्यांचे फटाफट आपण, आणि मधली संख्या ही छोटी झाली आहे त्यांच्यापेक्षा, मग आपण त्यांचे वर्गमूळ घेऊ, याचा 7, याचा 6, याचा 8 आणि याचा 5. आणि मित्रांनो यांची एकदा बेरीज तर करून बघा, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20 आणि 6 26. म्हणजे बाहेरील संख्यांच्या पूर्ण वर्ग संख्यांचं वर्गमूळ घेऊन त्यांची बेरीज मध्ये लिहिलेली आहे. दुसऱ्याला लॉजिक अप्लाय होतंय का बघा, 81 चा 9, 9 चा वर्गमूळ 3, 25 चा वर्गमूळ 5 आणि 16 चा वर्गमूळ 4. या सर्वांची जर बेरीज केली, 12 आणि 4, 16 आणि 5, 21, या ठिकाणी आहे लॉजिक व्हेरीफाय होतंय. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे बघा, आता 64 म्हणजे 8, 25 कशाचं आहे 5, 144 म्हणजे 12 आणि 36 म्हणजे 6. सो 12 आणि 8 20 आणि 7 26 आणि 5 31 उत्तर आपल्याला असायला पाहिजे, जो पर्याय डी आहे. सुंदर प्रश्न आहे, पण वर्गघनांची जर तुमची ओळख नसेल मित्रांनो तर फार आपली त्या ठिकाणी गोंधळ उडतोय, तारंबळ उडते. पोलीस भरती, सरळ सेवा आणि एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, यूपीएससी देखील डेफिनेटली विचारला जाणारा प्रश्न आहे. एसएससी स्टाफ सिलेक्शनच्या मल्टीटास्किंग ग्रुप डी च्या परीक्षेमध्ये तर डेफिनेटली विचारले जाणारे प्रश्न प्रकार आहेत हे मित्रांनो. बघा आता पुन्हा तुम्हाला त्याच टाईपचा प्रश्न आहे, पण चौरसाच्या ऐवजी या ठिकाणी आता वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाच्या बाहेरील सर्व संख्या पण मला इथं पूर्ण वर्ग संख्या दिसत आहेत. मी पुन्हा विनंती करतो तुम्हाला व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, तुम्हाला नक्की उत्तर येणार आहे. फक्त तुम्हाला त्या वर्गमूळ काढल्यानंतर ती मधली संख्या येण्यासाठी ती कोणती क्रिया करावी लागते ती निश्चित करावी लागेल. आता बघा इथं मी वर्गमूळ जर घेतलं तर इथं 10, 5, 10 आणि इथं 5 येतोय पुन्हा. आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल, जर मी सर्वांची जर बेरीज केली, 10 अधिक 10 20, 20 आणि 10 30, 30 आहे पण मधली संख्या तर 6 आहे, मग 30 ला 6 वर कन्वर्ट करण्यासाठी याला 5 ने भागितलेला आहे का ते तपासून बघू आपण. आणि ते तपासण्यासाठी पुढचे 2 वर्तुळांमधली इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. चला तर मग ते पुढच्या वर्तुळांसाठी आपण तपासून बघू. पहिल्या वर्तुळासाठीचा लॉजिक काय आपण शोधलंय की बाहेरील सर्व संख्यांचं वर्गमूळ घेऊन त्यांची जी बेरीज येते त्या बेरजेला 5 ने भागितलेला आहे. आपल्याला ते पुढच्या ह्याच्यामध्ये व्हेरीफाय होतंय का बघा, इथं वर्गमूळ काढल्यानंतर काय येईल 5, इथं पण 5, इथं 9 येईल 81 चा 36 चा 6, 5 आणि 5 10, 10 आणि 9, 19 आणि 6 25, 25 ला 5 ने भागितल्यानंतर 5 येतोय मित्रांनो. दुसऱ्या याला पण लॉजिक व्हेरीफाय झालं तर आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी सांगता येईल, आता तुमचा वेळ तिसऱ्या वर्तुळासाठी वाया घालवू नका, डायरेक्ट चौथ्या वर्तुळावर तुम्ही काम करा. इथं जर तुम्ही वर्गमूळ घेतले बाहेरच्या संख्यांचं, 36 चं किती होऊन जाणार आहे 6, 49 चं 7, 9 चं 3 आणि 16 चं 4 वर्गमूळ निघेल. सो 6 आणि 4 10, 10 आणि 10 20, 20 ला जर 5 ने भागितलं मित्रांनो तर उत्तर येणार आहे तुमचं 4, जो आपला पर्याय क्रमांक सी आहे. सुंदर प्रश्न आहे, तुम्ही याला समजला नसेल
तर पुन्हा एकदा ऐका, तुम्हाला नक्की समजेल. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. आता बघा, वर्ग संपलेत. आता वर्तुळाच्या बाहेरील सर्व संख्या ह्या घन संख्या आहेत की नाही ते तपासून बघा, आणि तुम्हाला लगेच समजेल. तुमचे घन पाठ आहेत त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल की हो सर, हे घन संख्या आहेत. तर यांचे घनमूळ घेऊ मग. एकाचं घनमूळ एकच, 64चं घनमूळ 4, 27चं घनमूळ 3 आणि 8चं घनमूळ 2. आता यांची जर बेरीज केली बघा, 4 आणि 3 7 आणि 3 10, म्हणजे बाहेरच्या संख्यांचं वर्गमूळ घेऊन त्यांची बेरीज त्यांच्यामध्ये लिहिलेली आहे. आता बघा, याचा पण घेऊन बघू. 8चा वर्ग घनमूळ 2, 125चा 5, 64चा 4, नंतर 27चा 3, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 4 14. व्हेरी गुड, व्हेरीफाय झालंय. 27चं घनमूळ काय येईल मग? 3, 216चा 6, 125चा 5 आणि 64चा 4. तर मग करून घ्या, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18. आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक डी, या ठिकाणी दिलेला आहे. घनांवर हा प्रश्न आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, वर्ग घन पाठ करणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. आता ह्या न संख्या वर्ग संख्या आहेत ना घन संख्या आहेत मित्रांनो, गोंधळ निर्माण होईल. तर मग अशा वेळेस काय करायचं? समोरासमोरील संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करून बघायचं. 4 बेसिक क्रिया पहिल्यांदा करून बघायच्या. आता समजा मी 5 आणि 12 यांची बेरीज जर मी केली, संख्या छोटी आहे म्हणून वजाबाकी करून बघा. यांची वजाबाकी जर केली, 5 आणि 12 यांची वजाबाकी 7 येते, आणि 6 आणि 2 यांची वजाबाकी जर केली तर ती किती येते? 4 येते. दोघांना मी जर आता बेरीज केली, वजाबाकी केली, कोणत्याही परिस्थितीमध्ये 9 येत नाहीये, म्हणजे मला माझा विचार बदलावा लागेल, मला माझा विचार बदलावा लागेल. आता आपण जर यांची बेरीज केली बघा मित्रांनो, यांची जर बेरीज केली आपण, 12 आणि 5 यांची जर बेरीज केली तर ती येते 17, आणि 6 आणि 2 यांची जर बेरीज केली तर ती येते 8, आणि जर मी आणि 17 आणि 8 यांचा जर फरक घेतला तर तो 9 येतोय. लक्षात घ्या, तो चेक करून बघू आपण दुसऱ्या याच्यामध्ये. मी काय सांगितलं ते लक्षात घ्या. ह्या समोरासमोरील ज्या संख्या आहेत, 10 आणि 8 यांची बेरीज होते 18, आणि 6 आणि 4 यांची बेरीज होते 10, आणि मग त्या बेरजेचा जर वजाबाकी केली आपण तर ती बरोबर वर्तुळाच्या मधली संख्या येते. तेच लॉजिक आपण याच्यासाठी लावू. 3 आणि 7 यांची बेरीज झाली 10, 4 आणि 1 यांची बेरीज झाली 5. जर यांची वजाबाकी केली तर ती 5, वर्तुळाची मधली संख्या 5 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक ए आहे. खूप सुंदर प्रश्न आहे, व्यवस्थित याला जर तुम्ही बघितलं तर आपला गोंधळ उडणार नाही. पुढचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो. आता संख्या बघा, मधल्या संख्या किती मोठ्या दिसतायत, मधल्या संख्या फार मोठ्या दिसतायत, आणि इथं पण एकक आणि शून्य, इथं पण एकक आणि शून्य आहे. आणि पर्यायांकडे नजर टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, प्रत्येक संख्येच्या एकक आणि शून्य आहे म्हणजे नक्की. आणि एकक आणि शून्य केव्हा येऊ शकतो मित्रांनो? जर संख्यांना 10 गुणलं असेल तर. मग जर मी थोडासा असा विचार केला मित्रांनो, 3 अधिक 1 4, 4 आणि 4 8, 8 5 13, पण हा इथं जर 10 ने गुणाकार केलेला असेल तर 51 शिल्लक राहील, पण 51 आणि यांची बेरीज काही संबंध येत नाहीये. तर थोडस मित्रांनो असा विचार करू, 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक 4चा वर्ग किती होते एक तपासून बघा. 3चा वर्ग होतो 9, 1चा वर्ग 1, 5चा वर्ग 25 आणि 4चा वर्ग 16. यांची जर बेरीज केली ना मित्रांनो तर 51 येते, आणि 51 ला जर तुम्ही 10 ने गुणलं तर 510 होत आहे. लक्षात घ्या, मग हेच लॉजिक आपलं दुसऱ्या प्रश्नामध्ये व्हेरीफाय होत आहे का ते आपल्याला तपासून बघावं लागेल, ते आपल्याला तपासून बघावं लागेल. लक्षात घ्या, आणि जर तिथं ते व्हेरीफाय झालं तर तोच लॉजिक आपण शेवटच्या वर्तुळासाठी लावणार आहे. लेट अस व्हेरीफाय. सो 2² + 3² + 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 6चा वर्ग. आता 2चा वर्ग किती झाला? 4 अधिक 9 अधिक 16 अधिक 36, करा बेरीज. 16 आणि 4 20, 20 आणि 9 29, आणि 36 65 होतात, हे 650 आहेत. तर डेफिनेटली तेच लॉजिक आहे, बाहेरच्या संख्यांचा वर्ग करून त्यांची बेरीज केली आहे आणि त्या बेरजेला 10 गुणलंय. आता शून्याचा वर्ग शून्यच होतो, 1चा वर्ग 1, तर हे सोपं आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64, मग ही बेरीज किती झाली? 69 × 10, 690 तुमचं उत्तर त्या ठिकाणी मित्रांनो येणार आहे.
सुंदर प्रश्न आहे, तुम्ही याला हॅशटॅग द्या, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणा, अशा टाईपचे प्रश्न आपल्या सरावामध्ये व्हायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाच्या बाहेरील संख्या, पहिलं वर्तुळ आणि शेवटचं वर्तुळामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आणि त्याच्यावरून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला येईल ते शोधायचं आहे. आता बघा, समोरासमोरील संख्यांचा जर मी गुणाकार केला ना, 1 गुणिला 3 3 होईल आणि 5 गुणिला 2 केलं तर 10, आणि ह्या दोघांची बेरीज बरोबर 13 होते मित्रांनो. व्हेरी गुड, मग ते व्हेरीफाय करून बघू. आता बघा, 1 गुणिला 5 किती झाले, 5, आणि 4 3 12, दोघांची बेरीज किती झाली, 17. येस ऑर नो? 17 झाली. मग हीच आपण लॉजिक इथे लावू, 5 1 5 आणि 6 4 24, 24 आणि 5 यांची जर बेरीज केली तर 29 उत्तर तुमचं असेल, जो पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे. सुंदर प्रश्न आहे, तुम्ही एकदा पुन्हा याला बघा आणि समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो, या टाइपच्या प्रश्नांवर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा. ओके, आता या ठिकाणी काय दिसतंय बघा, मध्ये 14 तुम्हाला दिसतोय. ओके, आता 14 कसा आला असेल, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघू. आता 15 आणि 8, 14 येण्यासाठी बघा 7 दुणे 14 होतो, म्हणून लगेच क्लिक लागायला पाहिजे. 7 आणि 2 तुम्हाला कुठे मिळतोय का? एक्सक्यूज मी, 7 आणि 2 कुठे मिळतोय का? 15 आणि 8 यांची वजाबाकी जर केली ती 7, होते. 10 आणि 8 यांची वजाबाकी केली तर 2 होते, आणि दोघांचा गुणाकार 14 त्या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. नंतर इथे बघा तुम्हाला काय दिसतंय, 9 आणि 5 यांची वजाबाकी किती होते, 4, आणि 8 आणि 6 यांची वजाबाकी होते 2, आणि दोघांचा वजा गुणाकार इथे दिलेला आहे, म्हणजे 11 आणि 8 यांचा वजाबाकी 3, 6 आणि 4 यांची वजाबाकी 2, यांचा दोघांचा गुणाकार 6, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक ए यायला पाहिजे. तर मी पण याला इम्पॉर्टंटच्या कॅटेगरीमध्ये टाकेल. पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर दिसतोय, बेरीज करून झाली, वजाबाकी करून झाला, गुणाकार करून झाला, तर भागाकार राहिला होता, तो भागाकारच तर नाहीये ना. इथं बघा, 16 ला जर मी 4 ने भागितलं तर भागाकार 4 येणार आहे, 27 ला जर 3 ने भागितलं तर भागाकार 9 येणार आहे, आणि दोघांची बेरीज इथं मध्ये लिहिलेली दिसते. 65 ला मी 13 ने भागितलं तर 5 येतोय मित्रांनो, 42 ला जर 7 ने भागितलं तर 6 येतोय, दोघांची बेरीज इथं 11 लिहिलेली आहे. सिमिलरली 72 ला जर 8 ने जर भागितलं ना मित्रांनो, तर आपलं उत्तर किती येतं, 9 येतं, आणि 27 ला जर 9 ने भागितलं तर उत्तर 3 येतं, आणि ह्या दोघांची बेरीज 12, म्हणजे जो पर्याय क्रमांक सी आहे. बेरीज करून झाली, वजाबाकी, गुणाकार, हा भागाकार देखील त्या ठिकाणी झाला. तर हा पुढचा प्रश्न बघा, आकृती बदलली आहे, मधली संख्या मोठी दिसते, तर फटाफट तुमचा जर 6 आणि 5 यांचा गुणाकार केला तर 30 येतो, 3 आणि 3 यांचा गुणाकार केला तर 9 येतो, दोघांची बेरीज 39 मध्ये लिहिली आहे. पुढे बघा, 7 5 35 आणि 4 4 16, 16 आणि 35 तुमचे 51 होतात, तर तेच लॉजिक आपण वापरू. 5 5 25 आणि 4 3 12, दोघांची बेरीज केली तर 37 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. तर मी अशी विनंती करेल सर्वांना मित्रांनो, की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या बाबतीत तुम्ही कमेंट देखील करा. खूप महत्वाचा हा टॉपिक आहे, 1 मार्क आपला हक्काचा होऊ शकतो. सराव सराव आणि सराव हा याच्यामधला मोठा शॉर्टकट आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करताना एक ट्रिक शेअर केलेली आहे, त्याच्या मायक्रो नोट्स तुम्ही काढा आणि नक्की त्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.